बघा विद्यार्थी मित्रांनो मागील तासिकेमध्ये आपण इंग्रजी शब्दांना मराठी शब्द कोणकोणते पर्यायी मराठी शब्द आहेत याच्याविषयी माहिती पाहिली होती त्यातला पुढचा भाग आहे पारिभाषिक शब्द इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे या घटकामधला पुढचा भाग आहे पारिभाषिक शब्द पारिभाषिक शब्द म्हणजे काय तर एका भाषेतील शब्द दुसऱ्या भाषेत वापरण्यासाठी जो पर्यायी शब्द वापरला जातो त्याला पारिभाषिक शब्द असे म्हणतात आता उदाहरणार्थ बघा समजा की कोणत्याही कार्यालयात किंवा इतरत्र कुठेही कोणत्याही प्रकारचा मजकुराचा अनुवाद करताना असे शब्द वापरले जातात एका शब्दाला एकापेक्षा जास्त पर्याय असू शकतात याच्यामध्ये एका शब्दाला एकापेक्षा जास्त पर्याय असू शकतात प्रत्येक शब्द परंतु प्रत्येक शब्दाची अर्थछटा वेगळी अनुवाद करताना ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी लागते म्हणजे प्रत्येक शब्दाची अर्थछटा कोणती आहे त्यावर आपल्याला त्या शब्दाचा अर्थ समजला पाहिजे आता आपण या ठिकाणी काही पारिभाषिक शब्द आहेत त्यांचा अर्थ आपण पाहूया मग इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी पारिभाषिक शब्द कोणकोणते आहेत आपण थोडेसे या ठिकाणी उदाहरण पाहूयात पहिलं बघा ऑर्गनायझेशन या इंग्रजी शब्दासाठी मराठी पारिभाषिक शब्द आहे संघटना दुसरं आहे ऑपरेटिंग ऑपरेटिंगसाठी शब्द आहे वापर पुढचं आहे फॉन्ट्स फॉन्ट्ससाठी मराठी पारिभाषिक शब्द आहे टंकसमूह पुढचं आहे रॉकेट रॉकेटसाठी यान किंवा अग्निबाण हा मराठी पर्यायी शब्द आहे पेन्शन पेन्शन या इंग्रजी शब्दासाठी निवृत्ती वेतन हा मराठी पारिभाषिक शब्द आहे स्क्रीन स्क्रीन या शब्दासाठी पडदा रोबो आपल्याला माहिती आहे रोबो हा इंग्रजी शब्द आहे त्याला मराठीमध्ये पारिभाषिक शब्द यंत्रमानव आहे थ्री डी थ्री डी म्हणजे त्रिमिती बघा थ्री डी चित्र असतात म्हणजे त्रिमिती तीन डायम थ्री डायमेन्शनल चित्र आपण त्याला म्हणतो त्याला मराठीमध्ये त्रिमिती म्हणतात पुढं आहे मेसेज मेसेज या इंग्रजी शब्दासाठी संदेश हा शब्द आहे पुढं आहे प्लेयर प्लेयरसाठी खेळाडू पुढं आहे कीबोर्ड कीबोर्डसाठी कळफलक हा मराठी शब्द आहे गॅलक्सी गॅलक्सीसाठी आकाशगंगा हा मराठी पारिभाषिक शब्द आहे ग्राउंड ग्राउंड या शब्दासाठी मैदान हा पारिभाषिक शब्द आहे ग्लोबलायझेशन या इंग्रजी शब्दासाठी जागतिकीकरण हा मराठी पारिभाषिक शब्द आहे आणि फंक्शन फंक्शन या शब्दासाठी कार्य हा मराठी पारिभाषिक शब्द आहे असे शब्द जर आपण सर्व लक्षात ठेवले तर परीक्षेमध्ये आपला एकही गुण जाणार नाही प्रत्येकाने हे शब्द व्यवस्थितपणे वाचून वाचून आपण ते लक्षात ठेवले पाहिजेत.